ऐकून घ्या, ऐकून घ्या. मुंबई अहमदाबाद महामार्गावरून एका कारमधून 4,87,00,000 रोकड लंपास करणाऱ्या 4 जणांच्या टोळीला वसई विरार गुन्हे शाखा 3 पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्याचा मास्टर माइंड धारावी येथील समाजकार्यात सक्रिय असलेला मुरग नंदन अभिमन्यू असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. या आरोपीने आपल्या साथीदारांच्या मदतीनं 17 मार्चला रात्री सुरत येथून मुंबईकडे करोडो रुपयांची रोकड घेऊन निघालेली क्रेटा कार अडवून पोलीस असल्याची बतावणी करून कारमधील सदस्यांना मारहाण केली. एका वॅगनर कारमधून ती रोकड घेऊन त्यांनी पोबारा केला होता. मांडवी पोलीस ठाण्यामध्ये या दरोड्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा अधिक तपास करत असताना CCTV फुटेज आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीनं पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले व त्याच्या मुसक्या आवळत रोकड हस्तगत केली आहे. मुरगनंदन अभिमन्यू, बाबू गोडा स्वामी, मणिकंदन चलैया व बालाप्रभू शनमुगम अशी आरोपींची नावं आहेत. या प्रकरणात फरार असलेल्या इतर तिघांचा पोलीस शोध घेत आहेत. दिनांक 17 मार्चला अहमदाबाद मुंबई हायवे वरती कानिवली टोल नाक्याच्या इथे एक क्रेटा गाडी जी सुरत वरून मुंबईच्या दिशेने येत असताना रात्री 8-9 सुमारास एक वॅगनर गाडीने त्यांना थांबवले. त्याच्यानंतर त्या वॅगनर गाडीमधून 5 आरोपी उतरले आणि त्यांनी ज्या क्रेटा गाडीमधले एक ड्रायव्हर आणि त्याचा साथीदार होता त्यांना मारहाण केली. मारहाण करून त्या दोघांना त्यांचे अपहरण केले. त्यासोबत त्यांच्यासोबत जो मुद्देमाल होता 5,15,00,000 जी कॅश होती ती त्यांनी ताब्यात घेतली आणि तिथून ते पसार झाले. या अनुषंगाने मांडवी पोलीस स्टेशनमध्ये CR नंबर 77/2024 IPC 395, 363 आणि इतर IPC कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा तपास क्राईम ब्रांचचे युनिट 3 PI बडाक व त्यांची संपूर्ण टीम ही तपासायला लागली आणि 2 दिवसाच्या आतच 48 तासात आपण 4 आरोपींना अटक करण्यामध्ये यश प्राप्त झाले. या 4 आरोपींकडून आजपर्यंत आपल्याला 4,87,00,000 मुद्देमाल आपण जप्त करण्यात आलेला आहे. त्यासोबत गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली वॅगनर कार जी गुन्ह्यामध्ये चोरली गाडी होती ती जी क्रेटा ती विरार टोल नाक्यावरती त्यांनी ती सोडली होती ती देखील जप्त करण्यात आली. त्यासोबत या गुन्ह्यामध्ये 5 मोबाईल जे आरोपींनी वापरले होते असा 5,03,00,000 मुद्देमाल आतापर्यंत जप्त करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे. तर ती मुरगन आहे हे कोण आहे? हा जो मुख्य आरोपी आहे मुरगनंदन अभिमन्यू हा राहणार धारावीचा आहे. त्याच्यावरती यापूर्वी 302 प्रकार देखील आहे. 138/2007 CR नंबर प्रमाणे 302 गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे. त्याच्यात तो ज्युडिशियल कस्टडीमध्ये देखील जेलमध्ये देखील गेलेला होता आणि तो तिथून सुटून त्यांनी हा प्रकार केल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्यासोबत बाबू स्वामी जो या क्रेटा गाडीचा ड्रायव्हर होता तो देखील या आरोपींच्या टोळीमध्ये समाविष्ट असल्याचे आपल्याला प्राथमिकदृष्ट्या समजलेले व त्याला देखील आपण अटक करण्यात आलेली आहे. तसेच मणिकंदन चलैया जो राहणार भाईंदरचा आहे आणि बालाप्रभू शनमुगम हा सायनचा ह्या दोघी आरोपींना असे 4 आरोपींना आतापर्यंत आपण अटक करण्यात यश आले. टोटल किती आरोपी? अजून 3 आरोपी फरार असल्याची आम्हाला प्राथमिक माहिती मिळत आहे. त्याचा तो शोध पोलीस घेत आहे. रिकव्हरी किती पर्सेंटेज? 5,15,00,000 गेल्याचे फिर्यादीनी सांगितलेले त्या अनुषंगाने 4,87,00,000 रिकव्हरी आतापर्यंत करण्यात आली.